नमस्कार, मी सुवर्णा जोशी. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. हा आठवडा आणि 21 तारखेपर्यंतचा प्रत्येकच दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत, 10 दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत. त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात काय घडतं, राजकीय घडामोडी काय घडतात, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणि म्हणून महाराष्ट्राचा महासंग्राम. विधानसभा निवडणूक एका आठवड्यावर आली आहे. सगळ्या पक्षातील नेत्यांनी सभांचा धडाका लावला आहे. आज सुद्धा अनेक नेत्यांच्या सभा आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये सभा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विदर्भामध्ये भोकर, पुसद, आर्णी या मतदारसंघात सभा आहे. यावेळी मुख्यमंत्री पोहरा देवीचंही दर्शन घेणार आहेत असं कळत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं मुंबई उपनगरामध्ये आज रोड शो आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे मुंबईमध्ये आहेत. त्यानंतर राजनाथ सिंग यांची सभासुद्धा होणार आहे मुंबईतच. उद्धव ठाकरेंच्याही आज 2 सभा आहेत. मराठवाड्यातील उस्मानाबादेत उद्धव ठाकरेंची प्रचारसभा आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे सोलापुरात सभा घेणार आहेत. राज ठाकरेंची सुद्धा आज सभा आहे. ते विदर्भ दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांची आज यवतमाळमधील वणीत सभा होती आहे. त्यानंतर राज ठाकरे यांची पुण्यामध्ये सभा आहे आणि पुण्यामधून डोंबिवलीमध्ये त्यांची सभा आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यासुद्धा आज सभा होत आहेत. शरद पवार यांची संध्याकाळी नगर जिल्ह्यातील कोपरगावात सभा होतीय, तर अजित पवार यांची खर्डा इथं प्रचारसभा होतीय. प्रकाश आंबेडकर यांची नागपुरामध्ये पत्रकार परिषद आहे, तर मराठवाड्यामध्ये औरंगाबाद परभणीला सभा होतीय. याचाच अर्थ आज सुद्धा निवडणुकांच्या अनुषंगाने सभांचा धडाका धुरळा आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे. वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची प्रचार रॅली होणार आहे. या प्रचार रॅलीमध्ये त्यांचे कुटुंबीयही सोबत होते. शिवसेनेनं त्यांचा विधानसभेसाठी वचननामा प्रसिद्ध केला आहे, पण वरळीसाठी आदित्य ठाकरेंचा काय अजेंडा आहे या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. आधीच काय सांग, खूप चांगला प्रतिसाद भेटतोय संपूर्ण वरळीमध्ये. आपण बघताय गल्लोगल्लीत जो काही प्रतिसाद मिळतोय, लोकांचा प्रेम मिळतंय, खूप मोठी गोष्ट आहे ही. आणि हेच प्रेम घेऊन आम्ही महाराष्ट्र जिंकणार आहे. शिवसेनेचा महाराष्ट्रासाठी वचननामा प्रसिद्ध झालाय, वरळीसाठी तुमचा काय अजेंडा आहे? वरळीसाठी आपण बघाल काही पुढच्या दिवसांमध्ये, आपण बघाल जो वचननामा असेल हा लोकांमध्ये तर गेला. सकाळी पण माझं इंटरॅक्शन होतं. मी वरळीत तर आपण नेहमी काम करत असतो मुंबईसारखं, पण वरळीला A+ बनवायचं हे काम सुरू झालेलं आहे. आणि जे शिवसेनेने काम आत्तापर्यंत केलं आहे ते काम पुढे नेणार आहे. वरळी A+ करणार म्हणतात, पण वरळीमध्ये बहुविध भाषिक आणि वेगवेगळ्या वर्ग आर्थिक वर्गगटातले सर्वसामान्य मतदार नागरिक राहतात, त्यांच्या विकासासाठी नेमकं काय करणार? वरळीच्या नागरिकांच्या विकासासाठी काय करणार वेगवेगळ्या आर्थिक गटातले? आपण बघा, निवडणूक जिंकू तर द्या मग सुरू होईल काम. निवडणूक जिंकू द्या मग सुरू होईल काम, असं आदित्य ठाकरे म्हणत आहेत. आदित्य ठाकरे विजय झाल्यानंतर नेमकं काय करणार आहेत ते त्यावेळी आपल्याला समजेल. विनोद जनेश विक्रमसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. वरळीतल्या प्रचार रॅली दरम्यान आदित्यशी केलेली ही विशेष बातचीत आपण बघत होतो. राजकारणामध्ये सध्या तरी येण्याचा विचार नाही असं उद्धव ठाकरेंचा मुलगा तेजस ठाकरे म्हणतोय. आरे वाचलं पाहिजे अशी भूमिका सुद्धा यावेळी तेजस यांनी घेतली. आरे वाचवण्यासाठी सर्वपक्षीय बैठक झालीच तर त्यात आपण उपस्थित राहू असंही तेजस म्हणाला. त्याच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा वरळी विधानसभेमध्ये प्रचार सुरू आहे आणि या प्रचाराच्या वेळेला त्यांचं कुटुंब त्यांच्यासोबत आहेत. त्यांचे धाकटे बंधू तेजस ठाकरे हे देखील त्यांच्या प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत, आपल्यासोबत आहेत ते. तेजसजी, तुमचे थोरले बंधू आता उम्मेदवार आहेत, प्रचारामध्ये व्यस्त आहेत, तुम्ही देखील त्यांना साथ देत प्रचारामध्ये सहभागी झाले आहेत. एकूण आता राजकारणाच्या या प्रचारात तुम्हाला उतरदर कसं वाटतं, काय होतं? बघा, मागचे दिवस काही ज्या रिपोर्ट्स आणि न्यूज चालू आहेत की नवा ठाकरे राजकारणात येतो आहे, पहिलं तर ह्याच्यात काही सत्य नाही. मी आदित्य दादाचा लहान भाऊ म्हणून आणि बाबांसोबत एक मुलगा म्हणून फिरतो आहे महाराष्ट्रभर, प्रचार बघत त्यांना साथ देत. तर राजकारणात मी काय पाऊल टाकलं नाही आणि एवढ्यात काही प्लॅन नाही आहे. पण शेवटी तुमचं आडनाव ठाकरे आहे, तुम्ही ठाकरे कुटुंबामध्ये आहात, तुम्ही देखील आज ना उद्या राजकारणामध्ये येणार, त्याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे. बघा, तुम्ही मीडियावाले मला बोलता आडनाव ठाकरे आहे राजकारणात या, परत आल्या तुम्हीच बोलणार घराणेशाही. तर असं काही नाही, कितीतरी कुटुंबातले लोक आहेत जे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात गेले, त्यांनी तिथे त्यांच्या वेगळ्या प्रकारे नाव कमवलं आहे. तर असं काय निश्चित नाही की एक ठाकरे आहे म्हणून
राजकारणात आलंच पाहिजे. जसे बाळासाहेब नेहमी बोलायचे की घराणेशाही, आणि आमच्यात फरक काय, उद्धवसाहेब असतील, आदित्यसाहेब असतील, त्यांनी जेव्हा राजकारणात प्रवेश केला तेव्हा कोणाचा मुलगा म्हणून ते आले नाही, जनतेने त्यांना वेलकम केलं म्हणून ते आज जिथे आहेत तिथे आहेत. तर असं काही मला काही पटत नाही की आडनाव ठाकरे आहे म्हणून राजकारणात आलंच पाहिजे. एक तुमच्या आवडीचा प्रश्न विचारतो, सध्या आरेवरनं खूप वाद सुरू आहे, चर्चा सुरू आहे, तुम्ही स्वतः वन्यजीव अभ्यासक आहात, आरेबद्दल तुमचं काय मत आहे? बघा, आरे निवडणुका चालू आहेत, मला कायला राजकीय वळण द्यायचं नाही, पण आरेत मी मागचे काही वर्ष फिरतोय, 7-8 वर्ष फिरतोय. आमचा कॅमेरा ट्रॅपिंग प्रोजेक्ट चालू आहे, टॅक्सिनॉमीवर काही प्रोजेक्ट चालू आहे, आणि जे घडलं जसं घडलं हे अख्ख्या महाराष्ट्रानी अख्ख्या हिंदुस्थानानी पाहिलं. आणि कितीतरी वर्ष मी तिथे फिरतो, आरे गेस्ट हाऊस असो किंवा जिथे आता कार शेड येते तिथे असो, तर नक्की दुःख झालं, रागही आला. महापालिका जर तुम्ही बोलला तर जे ट्री कमिटीत घडलं मीटिंगमध्ये ते अख्ख्या जगाने बघितलं काय घडलं, कोणी विरोधात मतदान केलं, कोणी पाठिंबा दिला आणि कोण बाहेर गेलं, तर हे जग जाहीर आहे की सेनेचा काय स्टँड आहे. उद्धव साहेबांनी सांगितलं की सर्वपक्षीय व्यासपीठ घडून चर्चा आली पाहिजे, त्यावेळेला तुम्ही स्वतः या चर्चेमध्ये सहभागी व्हाल, कारण तुमचा त्या संदर्भात अभ्यास खूप दांडगा आहे. हो नक्की, जर माझी जो अभ्यास आहे जर कुठे उपयोगी देत असेल जंगल वाचवण्यात, तर नक्कीच एक सर्वपक्षीय व्यासपीठ उपलब्ध व्हावा तिथे सर्व. पण सर्वपक्षीय एक राजकारण राजकीय घराण्यातलं म्हणून नाही, पण एक वन्यजीवप्रेमी म्हणून मी तिथे असेल. तुम्हाला नक्की आवडेल आरेबद्दल बाजू खंबीरपणे मांडण्यासाठी आणि आरे वाचवण्यासाठी, वन्यजीव वाचवलंच पाहिजे आरे, ह्याच्यात आवडणं किंवा न आवडण्याचं काय हेच नाही. एक सर्वपक्षीय राजकीय व्यासपीठ उपलब्ध जेव्हा होईल त्यावेळेला तुम्हाला नक्की 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 जायला, जर माझा अभ्यास कुठेही उपयोगी येत असेल तर का नाही. धन्यवाद तेजस्वी न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. राहुल वैद्य तेजस ठाकरे यांनी त्यांचं मनोगत जे आहे न्यूज 18 लोकमतशी व्यक्त केलेले, राजकीय असतील, सामाजिक असतील, वन्यजीव अभ्यासासंदर्भात असतील, सर्व प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रमसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा शरद पवारांना लक्ष्य केलं. फोटोतून कार्यकर्त्यांना बाजूला करणारे शरद पवार यांचं मन छोटं असल्याची टीका त्यांनी जळगावातील सभेत केली. यावेळी मोदींनी मराठीतून भाषणाला सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. राज ठाकरेंच्या मुंबईमध्ये 2 सभा पार पडल्या. मागाठाणे विधानसभा मतदारसंघासाठी दहिसरमध्ये पहिली सभा पार पडली, तर दिंडोशी विधानसभा मतदारसंघाकरता मालाडमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. या सभांमध्ये त्यांनी मनसेला प्रबळ विरोधी पक्ष बनवून द्या असं आवाहन मतदारांना केलं, तर सध्याच्या सभांमधून राज ठाकरे हे प्रबोधनकाराच्या भूमिकेत गेल्याचं जाणवलं. कारण येत्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदारांनी कोणत्या मुद्द्यांवर मतदान करावं याची जणू जनजागृतीच राज ठाकरेंनी केली. यासोबतच बेरोजगारी, खड्ड्यांचे प्रश्न, देशातील आर्थिक मंदी या सगळ्या मुद्द्यांवरून राज ठाकरेंनी विरोधकांवर शरसंधान साधलं. आज महाराष्ट्रातले जे प्रश्न आहेत त्या महाराष्ट्रातल्या प्रश्नांबद्दल कोणाला बोलायला ह्यांची हिंमत होती का? नाही होत, कारण त्यांना माहिती आहे की कामाबद्दल बोलून ह्यांच्याकडे काही होत नाही, हे काही मतदान कामावरती करत नाहीत, ह्यांना भावनेला हात घातला तर हे मतदान करतात. नंतर बसतील 5 वर्ष रडत, आमचे पैसे बुडाले, आम्ही खड्ड्यातनं जाताना माझा मुलगा गेला, माझी मुलगी गेली, आमच्या नोकऱ्या गेल्या, नंतर बसतील 5 वर्ष रडत, पण मतदानाच्या दिवशी हे भावनेवरती मतदान करतात. कशाला हवंय, कोण कशासाठी तुमच्यासाठी कामं करेल? काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी पाठोळं केलं म्हणून यांच्या हातामध्ये लोकांनी विश्वासाने सत्ता दिली. आपले काढू राजीनामा, काढू काढू राजीनामा, काढू राजी, एवढं ह्याच्यात 5 वर्ष घालवली. आणि म्हणून मी आता म्हटलं मागाटण्याला होर्डिंग लावतोय, हीच ती वेळ, मग आधी काय वेळ नव्हता का तुम्हाला? पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची पहिली सभा जळगावात झाली, त्यावेळी त्यांनी खास मराठीतून भाषण केलं. इतकंच नव्हे तर जनादेश देण्याचं जनतेला मोदींनी आवाहन सुद्धा केलं. कार्यकर्त्याला फोटोतून बाजूला काढणाऱ्या पवारांच्या व्हिडिओची मोदींनी खिल्ली उडवली. सच्चा है, झूठा है, वो तो आप जांच कीजिएगा. मैंने तो देखा ही.
एक नेता जी सोफा पर बैठे हैं, माला पहनाने के लिए उनकी पार्टी के नेता आए तो तीन चार लोगों ने उनको पकड़ करके खड़ा किया नेताजी को, और फिर माला पहनाई तो बीच में थोड़ी जगह थी तो एक नौजवान ने अपनी मुंडी दिखाई। तो ये इतने बड़े नेता जिसकी जीवन भर अखबारों में फोटो छपती रही है, टीवी पर दिखते रहे, बड़ा माना गया है, लेकिन मन इतना छोटा था कि एक नौजवान की मुंडी दिख रही तो ऐसे करके उसको उठा लिया। हैरान हो गया, जो लोग अपने ही दल के मंच पर बैठे हुए अपने महत्वपूर्ण साथी की मुंडी भी माला में घुस गई तो कौनी मार करके बाहर निकाल दिया, जो अपने ही दल को प्राण नहीं मार सकते वो आपके बेटे को कैसे बढ़ा। भाजपचं सरकार म्हणजे संघटित दरोडेखोरी आहे अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली। त्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला। ते बीडमध्ये बोलत होते। काँग्रेसवाल्यांना भुरटा चोर म्हणत मी आलं घेतलं, कुणी आला साहेब हे घ्या घेतलं, घेताना निशाणी सोडली, पुरावे सोडले आणि आता फसले। संघटित दाखवू असल्यामुळे हे पुरावे सोडणार नाहीत याची मलाही खात्री। कागदपत्र आपण शोधायला घेतो तर अजिबात आपल्याला काही पुरावा मिळणार नाही। अनेक ज्येष्ठ नागरिकांना भाजपनं यंदा तिकीट नाकारलं, पण तिकीट नाकारणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय करणं नाही असं मत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं। निर्णय हे पूर्वकल्पना देऊन होत नसतात। आता आम्ही मंत्री झालो तर आम्हाला काही पूर्वकल्पना थोडी दिली की तुम्ही मंत्री होणार आहे। आम्ही जेव्हा 31 ऑक्टोबरला मंत्री झालो, 2 दिवस अगोदर माननीय अमितभाई आणि माननीय मोदीजींनी 2 दिवस अगोदर यादी केली, आणि आम्हालासुद्धा 31 ऑक्टोबर 2014 आम्ही शपथ घेतली तर आम्हाला माहिती 30 ऑक्टोबरला दिली, तर आम्हाला काही अनेक दिवसापूर्वी पूर्वकल्पना थोडी दिली जाते। आणि माझ्या माहितीप्रमाणे 10 दिवसापूर्वी तर मुख्यमंत्र्यांनाही पूर्वकल्पना नव्हती की ते मुख्यमंत्री होईल। अशी पूर्वकल्पना देऊन साधारणतः असे निर्णय होत नाही। हे खरं आहे की जेव्हा तिकीट नाकारले गेली असं वाटतं तेव्हा स्वाभाविकपणे वाटेल, पण पूर्वकल्पना दिली जाते असं मला नाही वाटत। कधी कधी खंत वाटणं स्वाभाविक आहे, पण मला वाटतं की जेव्हा त्यांच्यावर नवीन जबाबदारी येईल तेव्हा तेच म्हणतील की माझ्याबद्दलचा निर्णय हा चूक आहे असं मला जे वाटलं ती चूक होती। शिवसेनेनं 10 रुपयांमध्ये थाळी देण्याचं आश्वासन वचननाम्यामध्ये दिलंय, पण 10 रुपयात थाळी देण्यापेक्षा जनतेची क्रयशक्ती कशी वाढेल हे पाहणं गरजेचं आहे असं म्हणत शिवसेनेला टोला लगावण्यात आला। 10 रुपयाची थाळी देणं हे वाईट नाही आहे, आवश्यकता असेल तिथं दिली पाहिजे, पण हे मात्र खरं आहे की कमीत कमी स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण करताना आपल्याला आर्थिक चिंतन केलं पाहिजे, मला या दृष्टीने काम केलं पाहिजे की सर्वसामान्य माणसाची क्रयशक्ती वाढणे, अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार आणि आरोग्य या 6 मूलभूत गरजा त्या परिवाराच्या पूर्ण होऊ शकेल असं वातावरण निर्माण करणे। इथे एक छोटासा ब्रेक घेऊया आणि अजून काही महत्त्वाच्या बातम्यांसाठी काही क्षणात भेटूया।